नमस्कार मित्रांनो, MPSC MAS या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, MPSC रिलेटेड स्ट्रेंथ ऑफ मटेरियलची ही सिरीज आपण सुरू केली आहे. यात आपलं पहिलं चॅप्टर स्ट्रेस स्ट्रेन याला आपण सुरुवात केली असून, व्हॉट इज स्ट्रेस, व्हॉट इज द स्ट्रेंथ, टाईप ऑफ स्ट्रेस, टाईप ऑफ स्ट्रेन, व्हॉट इज इलास्टिक मॉड्युलस, टाईप ऑफ इलास्टिक मॉड्युलस, रिलेशन बिटवीन देम हे आपण या अगदी बघितले. त्याचप्रमाणे बार्स ऑफ डिफरंट क्रॉस सेक्शन्स म्हणजेच अनालिसिस ऑफ बार्स इन सिरीज हे आपण समजून घेतलं आहे. त्यावरचा प्रॉब्लेम देखील आपण घेतला आहे. त्यानंतर आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशनवर देखील व्हिडिओ केला आहे. त्याचं सुद्धा एक एक्झाम्पल घेऊन आपण तो थेरम अगदी व्यवस्थित समजून घेतला आहे. MPSC दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे युनिव्हर्सिटी स्टुडंट्सला देखील हे कामात पडेल. ओके, MPSC दृष्टिकोनातून हे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण यावर प्रश्न विचारले जातात. त्याशिवाय मी तुम्हाला अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत सर्व काही समजावून सांगते. आपल्या मराठी मातृभाषेतनं हे सर्व व्हिडिओ आहेत, त्यामुळे प्लीज तुम्हाला शक्य होईल तेवढे हे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढ, जेणेकरून मी अजून नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल मराठी भाषेत फक्त आपल्यासाठी. ओके, चला तर मग कंपोजिट बार किंवा बार्स इन पॅरलल यावरचा प्रॉब्लेम आता आपण सॉल्व्ह करणार आहोत. व्हॉट इज प्रॉब्लेम? अ कंपाऊंड ट्यूब कन्सिस्ट ऑफ स्टील ट्यूब 140 mm इंटरनल डायमीटर अँड 160 mm एक्सटर्नल डायमीटर. ओके, एक कंपाऊंड ट्यूब दिलेली आहे आपल्याला. त्यातलं पहिलं मटेरियल काय आहे? स्टील ट्यूब. ओके, तिचा इंटरनल डायमीटर किती आहे? 140 mm आणि एक्सटर्नल डायमीटर 160 mm. अँड अन आउटर ब्रास ट्यूब, दुसरी ट्यूब कसली आहे? ब्रासची आहे. 160 mm इंटरनल डायमीटर, त्याचा इंटरनल डायमीटर 160 mm आहे आणि एक्सटर्नल डायमीटर किती आहे? 140 mm. द टू ट्यूब्स आर ऑफ द सेम लेंथ. ओके, बार्स इन पॅरेलल म्हटलं म्हणजे त्याच्यात काय असतं? लेंथ कशी असते? सेम असते. द कंपाऊंड ट्यूब कॅरीज अन ॲक्शियल लोड ऑफ 900 kN. टोटल लोड किती दिलेला आहे आपल्याला? 900 kN. फाइंड द स्ट्रेसेस अँड लोड कॅरीड बाय ईच ट्यूब अँड द अमाऊंट ऑफ इट शॉर्टन्स. म्हणजे स्ट्रेसेस अँड लोड कॅरीड बाय ईच ट्यूब. स्ट्रेसेस म्हणजे काय? σ1, σ2. लोड्स म्हणजे काय? P1, P2. आणि द अमाऊंट इट शॉर्टन्स म्हणजे Δl. आपल्याला हे शोधायचं आहे. लेंथ किती दिली आपल्याला? 140 mm. दोघांची लेंथ कशी आहे? सेम आहे. ES EB, यंग्स मॉड्युलस ऑफ स्टील अँड ब्रास हे इथं आपल्याला दिलेले आहेत. आता बार्स इन पॅरेलल किंवा कंपोजिट बार म्हटलं म्हणजे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं काय? एक की स्ट्रेन जो असणार आहे तो दोघं बारसाठी कसा असणार आहे? कॉन्स्टंट. आणि सेकंड, टोटल एक्सटर्नल लोड इज इक्वल टू समेशन ऑफ लोड कॅरीड बाय ईच बार. ओके, चला सुरुवात करूया. AS इज द एरिया ऑफ स्टील बार. AS इज इक्वल टू π/4 D1² - D2² D1 म्हणजे काय? एक्सटर्नल डायमीटर मायनस इंटरनल डायमीटर. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे? पहिल्या वाक्यातली स्टील ट्यूब आहे, त्याचा इंटरनल डायमीटर किती? 140 mm, एक्सटर्नल 160 mm. हे बघा, स्टील ट्यूब इंटरनल डायमीटर आहे तिचा 140 mm, एक्सटर्नल डायमीटर आहे 160 mm. सेकंड आहे ब्रास ट्यूब, जिचा इंटरनल डायमीटर आहे 160 mm, एक्सटर्नल डायमीटर आहे 180 mm. ओके, AS एरिया काढला स्टीलचा π/4, 160² - 140² तर याचं आन्सर येतं, माझ्यासोबत तुम्ही पण कॅल्क्युलेट करून बघायचं आहे. ओके, 4712.4 mm². आपला वेळ जायला नको म्हणून मी हे सर्व कॅल्क्युलेशन अगोदरच करून घेतलेले आहे. AB एरिया ऑफ ब्रास ट्यूब, ब्रास ट्यूबचा एरिया कसा येणार? π/4 - 180² - 160² तर त्याचा सॉल्व केल्यानंतर काय आन्सर येतं? 5340.7 mm². ओके, दोघं आता बारचे एरिया काढून झाले. लेट σS काय असणार आहे? स्ट्रेस. कशातला? स्टीलमधला. स्ट्रेस इन स्टील बार. σB स्ट्रेस इन ब्रास बार. ओके, नेक्स्ट, बार इन पॅरेलल म्हणजे काय? स्ट्रेन कॉन्स्टंट म्हणजे काय? दोघांमधल्या स्ट्रेनची व्हॅल्यू कशी असणार आहे? सेम असणार आहे. म्हणून स्ट्रेन इन स्टील इज इक्वल टू स्ट्रेन इन ब्रास. स्ट्रेन इन स्टील, स्ट्रेनचा फॉर्म्युला काय असतो? स्ट्रेस अपॉन मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू स्ट्रेन. ओके, सो स्ट्रेन इन स्टील दॅट इज ES इज इक्वल टू काय असणार आहे? σS/ES. आणि स्ट्रेन इन ब्रास असणार आहे σB/EB. असं कशावर ना? ॲज ES इज इक्वल टू EB. ओके, सो σS ES इकडे जाऊ दिला, काय येईल? σB/EB इंटू ES. आपल्याला ES आणि EB दॅट इज यंग्स मॉड्युलस ऑफ स्टील अँड यंग्स मॉड्युलस ऑफ ब्रास याच्या व्हॅल्यू माहीत आहे, तर ते आपण फॉर्म्युलामध्ये ठेवून घेऊया. σS इज इक्वल टू σB इंटू σS ची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला? 2×10⁵. σB ची व्हॅल्यू काय आहे? 1×10⁵. ओके, 10⁵ कट झाला, 10⁵ कट झाला, सो काय येईल? σS इज इक्वल टू 2×σB. आता आपल्याला हे σS आणि σB मधलं रिलेशन मिळालेलं आहे. आता पुढे
बार्स इन पैरेलल, पहला पॉइंट स्ट्रेन इज कॉन्स्टंट, सेकंड पॉइंट का असतो टोटल एक्सटर्नल लोड इज इक्वल टू लोड कैरियड बाय सिंगल बार. ओके सो टोटल लोड इज इक्वल टू लोड कैरिड बाय स्टील प्लस लोड कैरिड बाय ब्रास. ओके पी, सो टोटल लोड पी इज इक्वल टू पी एस प्लस पी बी. सिग्मा दैट इज स्ट्रेस इज इक्वल टू काय असतो लोड अपॉन एक्स्ट्रा क्रॉस सेक्शनल एरिया. सो लोड काय असणार आहे स्ट्रेस इंटू क्रॉस सेक्शनल एरिया बरोबर. सो स्टीलसाठीचा लोड काय असणार आहे सिग्मा एस इंटू ए एस प्लस ब्रासाठी सिग्मा बी इंटू ए बी. ठीक आहे, इथं आपल्याला सिग्मा एस आणि सिग्मा बी यातलं रिलेशन माहीत आहे. तर अशा वेळेला आपण काय करायचं आहे सिग्मा एसच्या ऐवजी सिग्मा बी ची व्हॅल्यू टाकायची, म्हणजे सिग्मा एस हा इन टर्म्स ऑफ सिग्मा बी लिहायचा आहे. सो टू टाईम्स सिग्मा बी इंटू ए एस प्लस सिग्मा बी इंटू ए बी. ओके टू टाईम्स सिग्मा बी इंटू एस एरिया ऑफ स्टील बार किती येतो 4712.4 mm प्लस सिग्मा बी इंटू एरिया ऑफ ब्रास किती येतो 5340.7 mm. आपण हे जर सॉल्व केलं तर आपल्याला सिग्मा बीची व्हॅल्यू मिळते. पी एक्सटर्नल लोड किती दिलेला आपल्याला 900 kN, म्हणजेच कस किती असणार येतो 900 × 10³ इन न्यूटन. आणि या दोघांची ॲडिशन केली तर ती किती येते 1475.5 σb. ठीक आहे, यावरनं सिग्मा बीची व्हॅल्यू येते सिग्मा बी इज इक्वल टू 60.95 N/mm². आता सिग्मा बीची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये जर पुट केली तर आपल्याला सिग्मा एसची व्हॅल्यू मिळेल. तर सिग्मा एसची व्हॅल्यू किती येईल 2 × 60.95 दॅट इक्वल्स टू 121.9 N/mm². क्वेश्चनमध्ये काय विचारलं आपल्याला स्ट्रेस. ओके स्ट्रेसेस सिग्मा वन सिग्मा टूची व्हॅल्यू काढली आहे, आपल्याला काय काढायचं लोड म्हणजेच काय पी वन पी टूची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. इथं बघा सिग्मा वन म्हणजे काय पी अपॉन ए, तर पी म्हणजे काय सिग्मा इंटू ए. सो सिग्मा वन सॉरी पी वन इज इक्वल टू सिग्मा वन इंटू ए वन दॅट इज सिग्मा वन म्हणजेच काय सिग्मा एस तो किती आहे 121.9 × AS एरिया ऑफ स्टील तो किती आहे 4712.4. ओके सॉल्व केलं तर पी वनची व्हॅल्यू आपल्याला मिळते 574.485 kN. टोटल लोड किती आहे पी किती आहे 900 kN. ओके पण पी काय पी इज इक्वल टू पी एस प्लस पी बी. आता आपल्याला इथं पीची व्हॅल्यू माहिती आहे पी एसची व्हॅल्यू माहिती आहे तर पी बी आपल्याला सहज काढता येईल. पी बी इज इक्वल टू पी मायनस पी एस. सो 900 ही व्हॅल्यू मायनस केली तर आपल्याला पी बीची व्हॅल्यू काय मिळते 325.515 kN. ओके सो झाले आता आपले स्ट्रेसेस काढून झाले लोड काढून झाले आपल्याला आता काय करायचं आहे स्ट्रेन. इट शॉर्टन म्हणजे काय स्ट्रेन, स्ट्रेन कसं असणार आहे सेमच असणार आहे दोघांसाठी. मग तुम्ही कुठल्याही फॉर्म्युलाने काढून बघितला तरी तो चालतो स्टीलच्या किंवा ब्रासच्या कुठलाही काढला तरी चालतो. सो सो डेल एल इज इक्वल टू सपोज आपण सिग्मा बी ब्रासनुसार काढला तर सिग्मा बी अपॉन ई बी इंटू एल. एल कसं आहे कॉन्स्टंट आहे. सिग्मा बी किती आहे 60.95. ईची व्हॅल्यू काय दिली आपल्याला 1 × 10⁵. एल कॉन्स्टंट आहे 140 आणि याची व्हॅल्यू सॉल्व केल्यावर मिळते आपल्याला 0.0853 mm. ओके हे आता झालं आपलं बार्स इन पॅरेलल. सो मित्रांनो इथं आपला स्ट्रेस स्ट्रेन हा चॅप्टर कम्प्लीट झालेला आहे. आता थर्मल हा थर्मल स्ट्रेसेस राहिले ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हरअप करून घेणार आहे. तोपर्यंत या आधीचे व्हिडिओ पण बघा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. प्लीज डू लाईक अँड शेअर माय चॅनल, ऑल्सो सबस्क्राईब अँड टॅप दी बेल आयकॉन. थँक्यू.